तुम्हाला ते शांत म्हणजे तुम्ही अरे आज खरं म्हणजे अर्थसंकल्प जो आहे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला आहे तो सर्वसमावेशक आहे. आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ, वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले. आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अतिशय महत्त्वाची योजना, डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिन्याला, 1500 रुपये महिन्याला थेट जमा होणार. त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा असतो जेवण बनवायला गॅस. आता त्याच्यामध्ये 3 सिलेंडर वर्षाला, म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, अन्नपूर्णा योजना आम्ही केली. 3 सिलेंडर ते मोफत आम्ही देणार. त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत. आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी, जे मगाशी इथे सांगत होते युवक बेरोजगार आहेत, बेरोजगार आहेत, तुम्हाला मी सांगतो आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले. जवळपास 1 लाख सरकारी नोकऱ्या मुलांना मिळाल्यात आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप आणि इतर माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास 1 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या. इथं केसरकर आहेत, जर्मनीमध्ये 4 लाख नोकऱ्यांचा MOU साईन झाला आपल्या राज्य सरकारबरोबर. आणि आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित त्यांना आम्ही 10,000 रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत. हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय. त्यामुळे बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल, त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील. आणि जे अगोदर सांगत होते लाडली काय बहिणा काहीतरी, नाही लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना, 10,000 रुपये देतोय. पण त्यांनी तर 2.5 वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचं काय? आणि म्हणून बरोबर आहे ना, लाडका भाऊ पण आम्ही घेतला, 10,000 रुपये देतोय. आणि दुसरं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या, त्याच्यात मी जात नाही. पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शेतीपंपावर शेती करणारा शेतकरी, मुख्यमंत्री बळीराजा शेतीपंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली. त्याच्यामध्ये 7.5 HP पर्यंत वापराला वीज बिल माफ, या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत, या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतलाय. आणि मी एवढंच सांगतो की अजितदादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादा को पक्का आहे. मी वरती